की 100 रुपयात हे काय काय देणार आहेत आणि ॲक्च्युली ते घेण्याच्याकरता सरकारला खर्च किती आला आहे, ह्यामध्ये निश्चितपणे मी स्पष्ट आरोप करतो गौड बंगाल आहे। हे अशा लोकप्रिय घोषणा देऊन सरकार चालत नसतं। आम्ही पण सरकारमध्ये अनेक वर्ष, मी तर वित्तमंत्री म्हणून काम केलेलं आहे, शेवटी असणारा निधी आपण करतो आहे त्या घोषणेची अंमलबजावणी करत असताना एवढ्या मोठ्या करोडो फॅमिलीज आहेत त्यांना हे सगळं कसं देणार, हे राशन कसं तुम्ही देणार, कशा पद्धतीनं देणार, ह्याबद्दलची चर्चा ऐकायला मिळते। मी पण तुम्ही म्हणताय त्याप्रकारे बघतो आहे की 100 रुपयात हे काय काय देणार आहेत आणि ॲक्च्युली ते घेण्याच्याकरता सरकारला खर्च किती आला आहे, ह्यामध्ये निश्चितपणे मी स्पष्ट आरोप करतो गौड बंगाल आहे। हे 100 रुपये देण्याच्या निमित्तानं खूप मोठ्या प्रमाणावर ह्याच्यात गडबड आहे, परंतु मी आत्ता का त्याच्याबद्दलचं आकडेवारीनं सिद्ध करत नाही, कारण अजून 100 रुपयात काय साखर किती देणार, रवा किती देणार, मैदा किती देणार, तेल किती देणार, अजून काय तुम्ही देणार आहे ह्याबद्दलची माहिती नाही। फक्त आम्ही दिवाळीचं साहित्य 100 रुपयात देणार आहे। बरं, एका कुटुंबाला किती किलो देणार आहे तेही माहिती नाही। ते जर उद्या 1000 रुपयाचं असेल तर 100 रुपये तुम्ही द्यायचे, 900 रुपये सरकार देणार, उदाहरणार्थ मला माहीत नाही सरकार किती देणार। ते दिल्यानंतर आपण मार्केटमध्ये माहिती घेऊ ना, त्यांनी दिलेले पैसे सरकारने आणि म्हणजे टॅक्स रुपानीचे पैसे आणि हे 100 रुपये असं सगळं मिळून त्यांनी समजा साखर काही किलो दिली तर साखरेचा भाव काय ते आपल्याला माहिती आहे, त्यांनी इतर जे काही देतील ते भाव आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। पण मी आपल्याला सांगतो ह्याच्यात 100% गडबड आहे। फक्त एकदा आकडे पुढे येऊ द्या, आकडे आल्यानंतर ह्याच्यात काय गौड बंगाल आहे हे मी तुम्हाला सांगेन।